या ट्यूटोरियल मध्ये स्वागत। पहिल्या भागात आपण शिकलो कुकी बनवणे, तिला एक्सपायरी डेट देणे आणि हव्या त्या कुकीज प्रिंट करणे। या कमांडद्वारे संचित केलेली कुकी प्रिंट करायला शिकलो। कुकीज बनवल्या आहेत असे समजू। आता ही विशिष्ट कुकी वापरणार आहोत, ती उपलब्ध आहे की नाही ते तपासणार आहोत। त्यासाठी is set हे फंक्शन वापरू। हे एखादी गोष्ट सेट आहे की नाही त्यानुसार ट्रू किंवा फॉल्स वैल्यू रिटर्न करते। उदाहरणार्थ कुकी, इथे टाइप करा $_cookie आणि इथे नेम असे टाइप करा। हे इंग्रजीत कसे वाचायचे ते पाहू। जर या नावाची कुकी सेट असल्यास आपण कुकी इज सेट एको करू, नसल्यास कुकी इज नॉट सेट एको करू। असे समजू की कुकी सेट केले आहेत आणि सर्व नीट कार्य करत आहे। रिफ्रेश केल्यावर कुकी इज सेट मेसेज दिसेल। आता कुकी अनसेट कशी करायची ते पाहू। येथे इफ स्टेटमेंटच्या आधी आपल्याला कुकी अनसेट करायची आहे। येथे लिहा अनसेट कुकी। समजा ही कुकी अनसेट करायची आहे। एकदा अनसेट करायला शिकल्यावर तुम्हाला हे ही अनसेट करता येईल। आपण ही नेम कुकी अनसेट करू। अनसेट करण्यासाठी सेट कुकी हीच कमांड वापरली जाते, म्हणजे आपण कुकी रीसेट करत आहोत। यातून अर्थबोध होत नाही, परंतु लवकरच होईल। आपण कुकीला कुठलेही नाव सेट करणार नाही आणि येथे आपली एक्सपायरी डेट, येथे exp unset हे नवे व्हेरिएबल बनू। त्याची व्हॅल्यू टाइम वजा 86400 देऊ। येथे अधिकचा अर्थ भविष्यातील वेळ असा आहे। भविष्यातील वेळ दाखवणाऱ्या व्हेरिएबलला कुकी सेट करताना प्रत्यक्षात आपण कुकी अनसेट करत असतो। असे म्हणता येईल की नेम नावाची कुकी आपण नो व्हॅल्यूला सेट करत आहोत। त्यासाठी exp unset हा भविष्यातील वेळ दाखविणारा व्हेरिएबल वापरल्याने कुकी अनसेट होते। आता हा कोड काढून टाकून हे पेज कार्यान्वित करा। काही झाले नाही याचा अर्थ कुकी अनसेट झाली आहे। आता आपल्याला कोड नको आहे म्हणून त्याला कमेंट करू आणि पेजवर इफ स्टेटमेंट पुन्हा लिहू। नेम नावाची कुकी आहे का हा प्रश्न विचारत आहोत। कुकी इज नॉट सेट उत्तर मिळाले पाहिजे। रिफ्रेश केल्यावर कुकी इज नॉट सेट असे मिळाले। हवे असल्यास येथे पुन्हा सेट करून कुकीची व्हॅल्यू बदलू शकता। कुकीची व्हॅल्यू बदलण्यासाठी सेट कुकी कमांड पुन्हा वापरावी लागेल, म्हणजे सेट कुकी नेम आणि येथे नवी व्हॅल्यू टाइप करा। अशा प्रकारे कुकीज वापरणे कठिन नाही, ही सोपी प्रोसेस आहे। ही पीएचपी मधील अत्यंत उपयोगी गोष्ट आहे, त्याचा भरपूर वापर करा। काही शंका असल्यास आम्हाला कळवा। सहभागासाठी धन्यवाद।